हेलो नांदेड़ न्यूज में आप सभी का स्वागत है। चलिए जानते हैं आज की खबर। हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब शेयर जरूर कीजिए। आज आपल्या जिल्ह्यावर आपण बघतोय की इतके वर्ष आपली दिशाभूल करणारा धर्मनिरपेक्ष संविधानवादी म्हणणारा नरेंद्र मोदीच्या पायामध्ये जाऊन बसलेला आहे। म्हणून आज आपल्याला अशा चोरट्या एकेकाळी चोरटा नाही म्हणता येईल डाकू। डाकू यायचे गाव लुटायला। एका पिक्चर मध्ये मी बघितलं होतं की एका गाव रामगड नावाच्या गावाला लुटायला 3 डाकू घोड्यावर येतात। याच पद्धतीने आता या नांदेडला एक नाही तर 3 खासदार होणार आहेत म्हणे। 2 राज्यसभेचे खासदार नांदेड मधून आणि 1 लोकसभेचा खासदार राहणार आहे म्हणे। आणि 3 खासदार त्या केंद्रातल्या गब्बर सिंगना नांदेडचं गड लुटण्यासाठी पाठवलेला आहे। आणि या 3 डाकूंना धडा शिकवण्यासाठी आपल्याला बाळासाहेब आंबेडकरचे जे वजय आणि वीरू येतील ते त्यांच्या समोर आपल्याला आणावं लागणार आहे। त्या 3 डाकू मधलं एका डाकूचं नाव होतं कालिया। आणि नंतर मग गब्बरनं लोकसभेनंतर विचारला पाहिजे त्याला की तिने आदमी थे खाली हात आगे। आणि त्या कालियाचं नंबर लावायचं काम 72 नांदेडची आंबेडकरवादी जनता करणार आहे। आणि याला अल्पसंख्यक मुसलमानांनी ओबीसी आणि गरीब मराठ्यांनी साथ दिली तर गल्ली पासून दिल्ली पर्यंत प्रत्येक निवडणूक आदरणीय बाळासाहेब ठरवतील। तोच आमदार आदरणीय बाळासाहेब ठरवतील, तोच खासदार, हे आपल्याला करायचं आहे। माझ्या माता माया माऊलींना निवडणुकीच्या काळामध्ये जर आपला गडी माणूस 500,000 रुपयासाठी भटकत दिसलं 2 रट्टे देऊन माता रमाईचं कर्ज फेडायचं आहे। आणि बाबासाहेबांच्या विचाराचा पक्षालाच बांधील राहायला पाहिजे गडी माणूस। ही जबाबदारी तुमच्यावर आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बायपास करून पायाला बिगरी लावून मरमर मेहनत करत आहेत। आपण सगळ्यांनी जर साथ दिली तर गल्ली पासून दिल्ली पर्यंत बाबासाहेबांच्या विचाराचा झेंडा संसदेवर आणि विधानसभेवर फडकल्याशिवाय राहणार नाही।